कारण तुम्ही येतो म्हटल्यानंतर मला फोन आला की गेले 56-57 वर्ष शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही जी आपली परंपरा आहे ती कायम राहिलेली आहे। या वर्षी सुद्धा आपला युवसेनेचा दसरा मेळावा विजयादशमीचा मेळावा हा वाजत गाजत उत्साहाने शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावरच होणार आहे। आपण तिकडे आलात तर मला नक्की आनंद एक एक मिनिट मला बोलून देशाचं लक्षचित्र पाहिलं मी जे म्हणालो की मला लहानपण आठवलं कारण त्यावेळेला अशा मोठमोठ्या इमारती नव्हत्या मुंबईमध्ये आणि परीक्षेच्या वेळेला नंदीबैल घेऊन कोण आलं तर आमचा पहिला प्रश्न असायचा पास होणार का आणि म्हणून बच्चा पास होईल का पण आपण मराठीत विचारायचं त्याला आणि खरोतर म्हणजे माझी 10वीची परीक्षा होती हृदयात धगधग धगधग होती आणि नेमका एक नंदीबैलवाला आला मी जाऊन त्याला अडीच प्रश्न विचारला आणि त्याने हो सांगितलं होती मी पास झालो पण आता मला खात्री आहे जर का भाजपने विचारलं की सरकार परत येईल का तर 100 आणि 100 ने लाख टक्के ते नंदीबैल सुद्धा सांगेल की नाही सगळेजण वासुदेव आहात कोणी गोंधळी आहेत सगळे देवाची जोशी आहेत सगळेच सगळ्यांची नावं नाही घेत सगळेच तुम्ही एक देवाची भक्ती करणारी माणसं वासुदेव आल्यानंतर एक पवित्र वातावरण व्हायचं सकाळी सुरुवातच एका पावित्र्याने व्हायची पण आता या सगळ्या परंपरा नष्ट होताना एका पिक्चर मधलं गाणं आहे माहिती आहे ना वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे सगळ्या दामनीत चाललेलं आहे आता आपल्या इकडची सुद्धा जी काही गद्दारी झाली त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो स्वतःला जे जे कोणी हिंदुत्ववादी समजतात की खोक्यातनं सरकार आणू शकता पण खोक्यातनं संस्कार आणू शकत नाही खोके देऊन तुम्ही बाकी जे काय आहेत ते विकत घेऊ शकता पण संस्कार हा विकला जाऊ शकत नाही विकत घेता येऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचं महत्व आहे कारण तुम्ही संस्कार देणारी माणसं आहात म्हणजे खरोखर मी त्यावेळेला सांगतो तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा वासुदेव यायचा आपल्या कॉलेज आमच्या इकडे यायचा ऐकलं की वाटायचं सकाळी झाली आता कोणाचा पत्ता कोणाला नाही संपूर्ण तुमची परंपरा जिवंत राहिली काय मेली काय कोणाला काय पडली नाही पण माझी खुर्ची कशी टिकेल ह्याच्यावरती सगळं चाललेलं आहे। रुसवे फुटवे आपल्याकडे आपण ऐकलं की काही काही मंत्री नाराज आहे यातला एक सुद्धा मंत्री तुमच्यावरती होणारा अन्याय बघून नाराज झालेला आठवते तुम्हाला तुमची सगळ्या परंपरा तुम्ही सगळे आतापर्यंत मला आज दिलीप तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं कारण त्यांनी महानगरपालिकेत जो गोंधळ झाल्याचा तो लोकहिताचा घालायचा लोक त्यावेळेला सुद्धा तो तिकडे जागर करायचा तो लोकहिताचा असायचा आणि असे हे संस्कार देणारी तुम्ही माणसं तुम्ही काळजी करू नका फक्त एकच तुम्हाला सांगतो आता जसे आलेला आहात पूर्ण राज्यभर आता किती वासुदेव राहिले असेल किती गोंधळी राहिली असेल किती
काय असतात पण सगळ्यांनी एक व्हा, सगळ्यांनी एक व्हा. आणि मी तर म्हणेन सगळे तुम्ही एकत्र झाल्यानंतर आपण केवळ या सगळ्या परंपरा जपणाऱ्या आणि संस्कृती पुढे नेणाऱ्यांचाच एक मेळावा घेऊया. मी येतो दादा, मी घेतो, मी तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. दसऱ्याच्या नंतर आपण एक तारीख ठरवू, सगळ्यांना यायला जायला सोयीस्कर ठिकाण कुठे असेल त्या ठिकाणी या. मग तुमच्यापैकी कोणाला कोणाला काय काय बोलायचं आहे ते त्या मेळाव्यात उघडपणे बोला. मी तुमच्या सोबत आहे, मी सोबत आहे तुमच्या. पण तुम्हाला मी मनापासून सांगतो, केवळ समोर आलाय म्हणून मी बोलत नाही. मला तुम्ही मातोश्रीमध्ये आलात हा मी माझ्या देवाचा मोठा आशीर्वाद मिळाल्याचं मानतो. सोबत ही सदैव असू द्या, कारण काही झालं सत्ता आली गेली तरी काही हरकत नाही. पण आपल्यावरचा संस्कार मी पुसू दिला जाणार नाही. त्या संस्काराला जागून जे माझ्या आई वडिलांनी संस्कार केले ते घेऊनच मी पुढे जाईन. त्याच्यामुळे तुम्ही निश्चित करा, तुमच्यासोबत शिवसेना आहे आणि शिवसेनेसोबत तुम्ही आहात. धन्यवाद, सगळ्यांचं स्वागत करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.